बदलीचा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करून इच्छित ठिकाणी बदली करून देण्यासाठी सहकर्मचाऱ्याकडून 25,000 रुपये लाच घेताना मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. या प्रकरणात तक्रारदाराने बदली करण्यासाठी मुख्यालयात अर्ज सादर केला होता. हा अर्ज वरिष्ठ लिपिक सतीश मुळे यांच्याकडे होता. हा अर्ज वरिष्ठांना पुटअप करून काम पूर्ण करून देण्यासाठी मुळे यांनी तक्रारदाराला 12 फेब्रुवारी रोजी 25,000 लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठून तक्रार दाखल केली होती. मंगळवारी लाचेची रक्कम घेऊन मुळे यांनी तक्रारदाराला बोलावले होते. यावेळी सापळा रचलेल्या पथकाने मुळे यांना लाच घेताना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक डॉक्टर अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाध्यक्षक सुजय घाटगे, भीमराव जिवडे, संतोष जोशी आणि कपिल गाडेकर यांनी ही कारवाई यशस्वी केली.